बामणडोंगरी गृहनिर्माण प्रकल्पातील दुकानांची ई लिलाव प्रक्रिया ज्या टप्प्यावर थांबलेली होती त्या टप्प्यापासून सदर प्रक्रिया सिडकोतर्फे 22 जुलैला पुन्हा सुरू केली जाणार असून योजनेचा निकाल 23 जुलैला जाहीर करण्यात येणार आहे. यापूर्वी सदर दुकानांकरिता ई लिलाव प्रक्रिया 22 मे 2024 रोजी नियोजित होती, परंतु तांत्रिक कारणास्तव सदर ई लिलाव प्रक्रिया पार पडू शकली नाही. ज्या अर्जदारांनी पूर्वीच या योजनेसाठी नोंदणी केली होती असे संभाव्य खरेदीदार अर्जदार या ई लिलाव प्रक्रियेत भाग घेऊ शकतात. सिडकोतर्फे 14 मार्च 2024 रोजी नवी मुंबईतील सिडकोच्या बामणडोंगरी गृहनिर्माण संकुलातील 243 दुकानांच्या विक्रीची योजना सुरू करण्यात आली होती. या योजनेअंतर्गत वेगाने विकसित होणाऱ्या ओल्वे नोडमधील बामणडोंगरी येथील सिडको गृहसंकुलातील 243 दुकाने उपलब्ध करून देण्यात आली होती. रेल्वे, रस्ते, अटल सेतू याद्वारे उत्तम कनेक्टिव्हिटी लाभलेल्या उल्वे नोडमध्ये सिडकोतर्फे नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्प साकारण्यात येत आहे.